नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे हा जो तुकडेबंदी कायदा आहे तो प्रमाणभूत क्षेत्राच्या कमी एखाद्या शेतजमिनीचा तुकडा पाडण्यास निर्बंध घालतो परवानगी देत नाही अशी जी तरतूद आहे आता हे अकरा गुंट्याबद्दल पण एक घोड झाला आहे लोकांमध्ये की जे अकरा गुंठे मी सांगतो ते ते वेग आहे ते प्रमाणभूत क्षेत्र आहे आमच्या पुणे जिल्ह्यासाठी शेतजमिनीसाठी पुणे जिल्ह्याच्या बाहेर इतर जिल्ह्यामध्ये ते प्रमाणभूत क्षेत्र वेगवेगळं असू शकतं किंवा आहे तुम्ही स्थानिक पातळीवर तलाठ्याकडे किंवा तहसीलदारकडे चौकशी करा की तुमच्या भागातील प्रमाणभूत क्षेत्र काय आहे आणि जिराईत जमिनीसाठी ते वेगळं असतं ओलीत जमिनीसाठी वेगळं असतं ते पण काय आहे तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवर चौकशी करा तर ही झाली त्या अकरा गुंट्याबद्दलची गल्ल जी होती त्याबद्दलची माहिती आता पुढचं बघूया आजचा व्हिडिओचा विषय आहे की ह्या कायद्याचं नाव आहे तुकडाबंदी तुकडा जोड आत्ता अकरा गुंट्याबद्दल आपण जे पाहिलं ते तुकडाबंदीबद्दल पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू तुकडा जोड याबद्दल हा कायदा शेतजमिनीचा तुकडा पाडण्यासाठी निर्बंध घालतो छोटे छोटे विभाजन करण्यासाठी निर्बंध घालतो भावाभावामध्ये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा लहान विभाजन करून शेती करण्यासाठी किंवा त्याचं हस्तांतरण करण्यासाठी जसं निर्बंध घालतो तसंच हा कायदा तुकडा जोड असं पण याचं नाव आहे कारण कायद्याचं पूर्ण नाव आहे मी तुम्हाला पुस्तक दाखवतो आहे हे बघा तुकडाबंदी तुकडा जोड आता हे उलटं आहे मी एक फोटो काढून टाकतो तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर या कायद्याचं नाव आहे तुकडाबंदी तुकडा जोड तर या कायद्यान्वये जसं शेतजमिनीचा तुकडा पाडण्यास मनाई आहे तसंच तुकडा जोडण्यासाठी परवानगी आहे मग प्रश्न पडतो की हा तुकडा किती असावा तर या कायद्यात जी तरतूद दिली आहे त्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा लहान तुकडा पाडता येत नाही पण जर एखादी जमीन तुमच्या शेतजमिनीच्या लगत असेल तुमच्या दोन जमिनीला डिवाईड करणारी बॉर्डर असेल अशी जमीन जर तुम्ही घेत असाल जे तुमच्या जमिनीला लागून आहे आणि ती जमीन घेतल्यामुळे त्या जमिनीचा जो तुकडा तुम्ही घेणार तो तुकडा तुमच्या शेतजमिनीला जोडल्या जाणार आहे अशी जर परिस्थिती असेल तर हा कायदा हे म्हणतो की एखादा तुकडा तुम्ही घेत असाल ज्याच्यामुळे तुमच्या जमिनीचं क्षेत्र वाढणार आहे तर मग तिथे तुम्हाला व्यवहार करताना तुकडाबंदीचा नियम लागू होत नाही कारण आता हा जो तुमचा व्यवहार आहे हा तुकडा जोड या डेफिनेशनमध्ये ब बस बसतो या परिभाषेत बसतो कारण तुम्ही शेजारच्या जमिनीचा एखादा तुकडा घेणार आहात आणि तुमच्या शेताला जोडणार आहात शेतजमिनीला जोडणार आहात त्याच्यामुळे हा व्यवहार तु तुकडा पाडणे या स्वरूपाचा बस होत नसून हा व्यवहार तुकडा जोडणे या स्वरूपाचा आहे त्याच्यामुळे तुकडाबंदीचे जे निर्बंध आहेत ते तुम्हाला लागू पडत नाही तुकडा जोड या परिभाषेत बसत असल्यामुळे तो जो तुम्ही तुकडा घेणार आहात शेजारच्या ज शेत शेताचा तो तुकडा अगदी एक गुंटा दोन गुंटे तीन गुंटे असेल तरी तुम्ही हा व्यवहार करू शकता याची सेल रीड होऊ शकते त्याचं टायटल तुमच्या नावाने ट्रान्सफर होऊ शकतं आणि त्याचं व्यवहार करण्यासाठी हा जो तुकडाबंदी तुकडा जोड कायदा आहे हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा निर्बंध घालत नाही त्याच्यामुळे समजा तुमच्या शेतजमिनीच्या लगतची एखादी शेतजमीन तुम्ही छोट्या तुकड्यामध्ये घेत होणा घेत असाल तो मग तुकडा कितीही छोटा असो एक गुंटा असो चार गुंटे असो पाच गुंटे असो किंवा ठरवून दिलेल्या तुमच्या जिल्ह्यातील प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा लहान क्षेत्राचा असला तरी तुम्हाला तुकडा जोड या डेफिनेशननुसार हा व्यवहार करता येतो बऱ्याच लोकांचे मला फोन आले त्यांचं असं म्हणणं आहे की आम आम्हा मला माझ्या शेतालगतची एक जमीन आहे ती घ्यायची आहे पण प्रमाणभूत क्षेत्रात बसत नसल्यामुळे व्यवहार होत नाही तिथले कन्सर्न अधिकारी ऐकत नाही आम्ही काय करायचं मार्गदर्शन करा म्हणून मला फोन आलं आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही तुकडाबंदी तुकडाजोड कायदा त्यांना दाखवा त्या कायद्यामध्ये तुकडा जोडण्यासाठी प्रमाणभूत क्षेत्राची अट नाही तुम्ही जोडू शकता हे स्पष्ट लिहिलं आहे आणि हे जे तुम्ही परिपत्रक जे बारा तारखेचं आहे ते परिपत्रकसुद्धा तुकडा जोडण्यावर निर्बंध घालत नाही त्याच्यामुळे या व्हिडिओतून मला हेच सांगायचं होतं की जर तुम्ही एखादी शेतजमीन विकत घेणार असाल आणि तुमच्या शेतजमिनीला ती लागून असेल तर तुमच्यावर तुकडाबंदीचे निर्बंध गैर लागू आहेत तुम्ही तुकडा जोड या परिभाषेत बसता तुमचा व्यवहार तुकडा जोड या परिभाषेत बसतो तुम्ही कितीही लहान तुकडा शेजारच्या शेतातील घेऊन तुमच्या शेताला किंवा तुमच्या शेत जमिनीला जोडू शकता त्याच्यावर या कायद्यांवे कुठलंही निर्बंध नाही तर मित्र ही होती तुकडा जोडबद्दलची माहिती तर तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लिगल चॅनल कायदेभान बघत राहा आणि हो ज्यांना कायदेशीर सल्ल्यासाठी मला थेट संपर्क साधायचा आहे त्यांच्यासाठी मी माझा नंबर देतो आहे तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता संपर्क म्हणजे फोन नाही संपर्क म्हणजे तुम्ही व्हॉट्सॲपवर अपॉइंटमेंट म्हणून एक तुम्ही मेसेज पाठवा माझा स्टाफ तुम्हाला रिप्लाय करेल त्यानुसार अपॉइंटमेंटनुसार तुम्हाला बोलता येईल किंवा भेटता येईल याच्याबद्दल तपशिलाने खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे तुम्हाला सूचना दिल्या आहेत जा त्या सूचना वाचा आणि त्यानुसारच मला संपर्क करा बाय